युपीए सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर सरकारची श्वेतपत्रिका, दोन्ही सभागृहात अर्थमंत्री निर्मला सीतारामन स्वतः लेखाजोखा मांडणार. सरकार श्वेतपत्रिका मांडण्याआधी काँग्रेसकडून 10 वर्षातल्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडणारी काळी पत्रिका जारी. देशातील लोकशाही संपवण्याचा भाजपचा कट, काँग्रेस अध्यक्षांचा आरोप. आरबीआयकडून पतधोरण जाहीर, सलग 6व्यांदा रेपो रेट जैसे थे, व्याजदरामध्ये कोणताही दिलासा नाही. जीडीपी 6.7% 7.2% होण्याचा अंदाज. राज्यसभेसाठी प्रदेश भाजपकडून 9 नावांची यादी दिल्लीला पाठवली. नारायण राणे, तावडे, पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ यांच्या नावांचा यादीत समावेश. काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकींचा पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा, ट्विट करत माहिती दिली. काही गोष्टी न बोलणंच योग्य, सिद्दीकींचं सूचक वक्तव्य. मनसेचे 3 नेते आणि फडणवीसांमधील गुप्त बैठकीनंतर 3 पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची 8-10 दिवसात बैठक, लवकरच युती संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता. महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात वंचित उद्यापर्यंत मसुदा देणार, मसुद्यावर एकमत झाल्यावर पुढची रणनीती आखली जाणार. सगळे सोयरे अध्यादेशाचं कायद्यामध्ये रुपांतर व्हावं यासाठी 10 फेब्रुवारीपासून जरांगे आमरण उपोषण करणार. भुजबळांमुळे आम्हाला मंडल आयोगाला चॅलेंज करावं लागेल, जरांगेंचा इशारा. नागपूर विद्यापीठामध्ये कुलगुरूंसमोर भाजप युवा मोर्चाची घोषणाबाजी. सावरकरांचा पुतळा जाळल्याप्रकरणी युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षलवादी आणि C60 जवानांमध्ये जोरदार चकमक, पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त. फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी भेट दिलेल्या भागामध्ये चकमक. पुण्यापाठोपाठ नागपूरमध्ये सुद्धा सराईत गुन्हेगारांची पोलीस परेड. नागपूर शहराचा पदभार स्वीकारल्यावर नवनियुक्त पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल ऍक्शन मोडवर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.